यंदा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलंय. गेल्या 2 वर्षात आपण कोरोना साथीमुळे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करू शकलो नाही, पण या वर्षी सर्वत्र गणेश उत्सव भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जाते. 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, उत्पादन आणि वितरण यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्सवाच्या निमित्तानं मी आपणाला विनंती करतो, या प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण थांबविण्यासाठी आपण निश्चय करूया आणि सिंगल यूज प्लास्टिकचा दैनंदिन वापर बंद करण्यात यावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलंय. मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करूयात आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करूयात. सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गणपतीच्या आशीर्वादानं कोरोनाचं संकट दूर झालंय. यंदा निर्बंधमुक्त गणेश उत्सव आपण करत आहोत. गणरायाचं स्वागत करताना महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्री गणेशा करूयात, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूयात. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण अशा विविध विषयांवर गणेश मंडळींनी जनजागृती करावी, असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केलंय. उत्सव बाप्पाचा, संकल्प समृद्धीचा. सर्व गणेश भक्तांना सप्रेम नमस्कार. गेली 2 वर्ष कोरोना साथीमुळे आपण हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करू शकलो नाही, पण यावर्षी संपूर्ण राज्यात गणेश उत्सव भक्तिभावाने व आनंदाने साजरा केला जात आहे. आपल्याला माहीत आहे 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लॅस्टिकचं उत्पादन, वापर व वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. या उत्सवाच्या निमित्ताने मी आपणास नम्र विनंती करतो की या प्लॅस्टिकमुळे होणारं प्रदूषण थांबवण्यासाठी आपण सर्वांनी निश्चय करूया आणि सिंगल यूज प्लॅस्टिकचा दैनंदिन वापर बंद करूया. आपल्या सर्वांना पर्यावरण स्नेही गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. माझी वसुंधरा, पर्यावरण संवर्धनाचे नवे पर्व. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.